पुढची सुद्धा महत्वाचीच बातमी आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये अजूनही चकमक सुरू आहे. या चकमकीमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. दलीपोरा परिसरामध्ये चकमक सुरू आहे. एक जवान मात्र शहीद झाल्याचं वृत्त आहे, तर एक जवान जखमी झाल्याची बातमी आहे. यावेळची महत्वाची बातमी आपण पाहतोय. जम्मू काश्मीरमधल्या दलीपोरा या परिसरामध्ये मध्यरात्रीपासूनच चकमक सुरू आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक सुरू असल्याचं कळत आहे. या चकमकीमध्ये मात्र एक जवान शहीद झाल्याचं वृत्त आहे, तर जखमी जवानांवर जवळच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्यांमध्ये एका नागरिकाचा सुद्धा समावेश आहे. त्यावेळची महत्वाची बातमी आपण पाहतोय. दलीपोरा या परिसरात चकमक सुरू आहे आणि या चकमकीमध्ये एक जवान शहीद झाल्याचं वृत्त आहे.